युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर, नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर, फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात. मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. पत्ता: युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे. आदरणीय खासदार अप्पासाहेब पारणे, आमदार प्रशांतजी ठाकूर, बिर्ला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, येत्या 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज आपण कार्यकर्त्यांची ही बैठक बोलवलेली आहे, मेळावा घेतलेला आहे. प्रचाराला अगोदरपासून आपण सुरुवात केली, अगोदर आपण पंचायत समिती स्तरावरनं बैठका घेतल्या आणि आता ग्रामपंचायत स्तरावरून घरोघर जाण्याचं काम आपल्या भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून सुरू आहे. त्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि विशेषतः माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर असतात. अश्विनताई तुमचं आणि तुमच्या साऱ्या भगिनींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुरुष माणसं उन्हामध्ये बाहेर पडायला आळस करतात, पण ते तुम्ही न करता बरोबर वेळेवर येता आणि प्रचाराला सुरुवात करता हे पाहिल्यानंतर निवडणुकीचा निर्णय हा आपल्या बाजूने असणार आहे, इतक्या उत्साहानं कार्यकर्ते आपण काम करत आहात. एका वेगळ्या विचारानं आम्ही अनेक वर्षे काम केलं, त्या विचारानं काम करत असताना आम्ही इकडे का आलो त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्यातलं एक कारण नरेश पाटलांनी सांगितलं, एक कारण तानाजी चव्हाणनी सांगितलं, आता मला एक कारण सांगायचं आहे. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढलं, हे आम्ही बोलत नव्हतो, पण देश सुरक्षित कसा असावा, देशाच्या सीमा कशा सुरक्षित असाव्यात आणि जगामध्ये देशाची मान कशी ताट असली पाहिजे, परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्या ठिकाणी जो सन्मान मिळतोय तो आदरणीय नेते पंतप्रधान मोदी साहेबांच्यापुढे मिळतोय, हे परदेशामध्ये असणारे आपले नातेवाईक आपले मित्र सांगत असतात. अनेक वर्षे आपली मिलिटरी देशाचं रक्षण करत आली, सीमेवरती रात्रंदिवस ग्रस्त घालत राहिली, सीमेवरती ते लढले, काही शहीद झाले, परंतु काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये जेव्हा आमचं सैन्य त्या ठिकाणी गस्त घालायचं, त्या ठिकाणी आमच्या सैनिकांची विटंबना केली जायची, काही तरुणांचा जमाव त्यांच्या पाठीमागे लागायचा, कोण त्यांच्या टपल्या मारायचं, कोण त्यांच्या कपड्यात लाथा घालायचं, अशा प्रकारे आमचे सैनिक हतबल होते, त्यांच्यामध्ये धमक होती. पाकिस्तानला नमवण्याची धमक आपण अनेक वेळा दाखवली, पण श्रीनगर मधल्या त्या मूर्ख लोकांना थांबवण्याकरता त्यांच्या मनगटामध्ये दम होतो, त्यांच्या हातामध्ये गळ होती, परंतु ते चालवण्याचे आदेश त्यांना नव्हते. 370 कलम हटवलं, काश्मीरचा जो विशेष दर्जा होता तो बाजूला ठेवून सर्व भारतीयांप्रमाणे त्यांना आणण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी आज मिलिटरी अगदी सन्मानाने वागते. कोण दगड तिथे मारू शकत नाही, कोण कपड्यात तिथे मारू शकत नाही, तेव्हा ज्या क्लिप पाहिजे त्यावेळेस पटायचं की हे योग्य आहे का, आणि म्हणून हे सारं जर का बंद करायचं काम त्यांनी केलं, त्या पंतप्रधान मोदी साहेबांचं अभिनंदन करत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर आपण काम करावं या उद्देशानं आम्ही सारेजण आपल्या पक्षामध्ये आलो. आप्पा, आपण गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं, संसदेमध्ये आपण अनेक प्रश्न मांडले, तालिका अध्यक्षपदावरती बसून त्या ठिकाणी अनेक चांगले निर्णय आपण दिले,
मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांशी अतिशय चांगल्या प्रकारचे स्नेहाचे संबंध आपण ठेवले. कोण आपला कोण परका हा भेदभाव न करता अतिशय प्रेमाने सगळ्यांशी वागत आला ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आमच्या दृष्टीनं आहे. आप्पा आपल्यासारखा खासदार आम्हाला मिळतोय, भले 10 वेळा 10 वर्षांमध्ये 2 वेळा आम्ही तुमच्या विरोधात काम केलं असेल, पण एक अपशब्द कधी बोलू शकलो नाही. आता परमेश्वराच्या कृपेनं आणि या साऱ्या सहकार्यांच्या रूपानं तुमचं डायरेक्ट काम करण्याची संधी मिळते याचाही मला आनंद आहे. याचा आनंद आहे, निश्चित आनंद आहे. व्यक्तिगतरित्या संबंध कसे जपावे, राजकारण कशा प्रकारे करावं, त्याचं अतिशय चांगलं मूर्तिमंत उदाहरण आपण घालून दिलेलं आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. येत्या 13 तारखेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याकरता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता एकजुटीनं कामाला लागलेला आहे आणि आपली कामगिरी तो चोखपणे बजावेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. काही लोकांच्या मनामध्ये शंका येतात, काही लोक शंकित आहेत, अरे भविष्यवाणावर कसं काय मतदान करायचं, मग पुढल्या वेळेस काय होईल, विधानसभेला काय करणार, असे काही लोकांना प्रश्न पडले. अरे 13 तारखेचं पहिलं बघा, ज्या सरकारमध्ये जे लाभार्थी आहेत, सरकारमध्ये जे सहभागी आहेत, त्यांनी अशा प्रकारचा कुठल्याही मनामध्ये भेदभाव न ठेवता जीव तोडून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. बचेंगे तो और भी लढेंगे, पुढलं कोणी पाहिजे. तुम्ही या निवडणुकीमध्ये चांगलं यश संपादन करा. काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की मग पुढे आपण काय करतो, आता भविष्यकाळ जर का गावागावामध्ये पोहोचवला मग आपल्याला पुढे अडचण होणार आहे का, असल्या उचकामी विचारानं आपण पछाडून जाऊ नका. एका ध्येयानं एका विचारानं प्रेरित होऊन देशामध्ये मोदी साहेबांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता, त्यांना हातभार लावण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता आपला एक हक्काचा प्रतिनिधी दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम 13 तारखेला आपण करावं अशा तऱ्हेची आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. सर्वांनी एकजुटीनं काम केलेलं आहे, 13 तारखेपर्यंत आपण काम करावं अशी या निमित्तानं आपल्याला आग्रहाची विनंती करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.